समर्थ प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या वतीने सन्मान्य प्रकाशजी मार्ग, त्याचप्रमाणे उत्तमजी जाधव तसेच हरविंदजी गोरगावकर यांच्याकडून प्रत्येकी असे 300 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळाच्या वतीने मनपूर्वक त्यांचे आभार, त्यांचे धन्यवाद. संस्कार देते आई प्रेरणा तो बाप नहीं, आई आपल्या बाळाला बोटाला धरून चालायला शिकवते, त्याला संस्कार देते, कारण लहानपासून आईच्या सानिध्यात तो बाळ वाढत असतो आणि बाप कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी बाहेर हिंडत असतो, कुठे मोलमजुरी करत असतो, कुठे नोकरी धंदा करत असतो, का तर आपल्या अख्ख्या कुटुंबासाठी तो वावरत असतो. म्हणून म्हणतो बघा, संस्कार विषयाला चांगला म्हणून सांगतो. या ठिकाणी मी ऐकणारी शून्य भजन रसिक या ठिकाणी आहे. आई आपल्या बाळाला कडेवर घेते का, तर जे मी बघते ते माझ्या बाळाला दिसावं, नाही का? आई बघा आणि बाप बघा, दोघांची तुलना बघा. आई आपल्या बाळाला कडेवर उतरून घेते का, तर जे मला बघता येतं ते माझ्या बाळाने बघावं. पण बाप कधी पण आपल्या मुलाला खांद्यावर घेतो का, तर आयुष्यात जगताना मला जे बघता आलं नाही ते माझ्या बाळाने बघावं बुवा. म्हणून आपल्या बाळाला नेहमी खांद्यावर घेतो. म्हणून म्हणतोय बघा, आईची दिसते माया बापाचं प्रेम नाही, आपली सून पण येणारी असेल ती पण कुठल्या तरी मोठ्या घरातून आली पाहिजे. गरिबानी करायचं काय, एकदम बुवा कोणाकडे चेडवा कोण देत नाही. पहिले दिवस गेले तू आता नवीन फॅमिलीला तुमका सांगतोय, कारण पूर्वी गावाघरवण्याला चेडू नाही द्यायचे, पण आता मुंबईत राहणारो असाल आणि त्याची भाड्याची खोली असाल त्याला पण चेडू भावत नाही, कारण चेडवांची संख्या कशी झाली आहे बुवा.
ठीक आहे आणि तो समतोल कुठेतरी राखला पाहिजे यावर समतोल राखते काय नाही हो तुमचं कारण तुम्ही मगाशी सांगितलंस की माझा जोडी एक तुम्ही घेत नाही व या भजन क्षेत्रात व आपण वावरत असताना आमचे लब्धे या ठिकाणी सचिन सावंत व असतील किंवा आमचे रासम व नंदकिशोर रासम काय चुकलं तर काय पकडतं पहिलं कोण हे सगळ्यां काय पण बुवा तुमचे आमचे संबंध चांगले आणि ते कुठेतरी भजनाच्या माध्यमातून गावाचं गावासारखे हय चांगले लोक ऐकतात भजन पण गावात ती परिस्थिती नाही होईल या बुवा कारण किती तुम्ही मित्र असलात तरी थोडे गाणं काढू शकता त्यामुळे ते पर्याय नाही म्हणून म्हणते तर बुवा संबंध कुठेतरी बिघडले नाही पाहिजे तुमचे म्हणते कारण भजनाच्या पलीकडे बुवा तुमचं आमचं प्रेम हे कुठेतरी आपण टिकवलं पाहिजे पूर्वीच्या लोकांनी हे टिकवलं ना आज कदमबुवा असतील परशुरामबुवा असतील आज कदमबुवाने आपला बाज जाणून बुजून वेगळा ठेवला का तर ती जोडी चालावी नाही का कदमबुवांसारखे त्यांचं एक तरी गाणं दाखवा की स्वरामध्ये नाही आज कदमबुवा होते विलास पाटीलबुवा परशुरामबुवा परशुरामबुवा मोरी चिंतामणीबुवा पांचाळ आधी असंख्य भजनाची मांडी आली आज आपल्या कोकण भूमीतून जन्माला आली नाही का आणि त्यांनी काय आदर्श ठेवला त्याच्या पाठीमागे आपण तुम्ही आणि बुवा काय करतो हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे म्हणून म्हणतो बघा काही नाही काही नवीन नवीन शिकायला मिळतं बुवा पण अध्यात्म कुठे काय असतं बुवा कारण भजनात आपण अध्यात्म सांगताव असतं काय तोडका मोडका अकडणं तकडणं पण खरा अध्यात्म जर शिकवत असाल तर दशावतार कला कारण त्याच्यात पूर्ण आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते त्याच्यातून समजून येतं बुवा नाही का म्हणून म्हणतोय हे कुठेतरी आपण जपलं पाहिजे आपण आपला श्वास म्हणजे दशावतार आणि भजन हे कोकण भूमीचे दोन श्वास आहेत आणि ते कुठेतरी शेवटपर्यंत टिकून राहिले पाहिजे म्हणून म्हणतो बघा जिजाऊन घडविले ते शूर शिवराया जिजाऊन घडविले ते शूर शिवराया Thank you.
बरोबर आपल्या 20 21 22 वर्षाच्या मुलीला सांभाळतो तर आता त्या घोडाप्रमाणे आपल्या मुलीला जपतो आणि ज्यावेळी मुलीची पाठवणी करण्याचा दिवस येतो त्यावेळी त्या बापाचं काहीच काय असेल लक्षात घ्या त्या दिवशी फक्त बाप रडतो तो पण कुठे आतमध्ये खोलीत जाऊन रडणार सर्वांच्या समोर नाही रडणार का कारण संपूर्ण कुटुंबाचा पोशिंदा बाप बापाला काय वाटतं की आपण जर माझ्या कुटुंबासमोर मी स्वतः रडलो तर त्यांनी कोणाजवळ बघायचं म्हणून बाप कधी रडताना दिसत नाही आणि बापाच्या वेदना कधी दिसत नाही म्हणून म्हणतो बघा गुरुमाऊली व गुरुजी कोणाचे सर्वांचे कारण सर्व आपले पण आज आपल्या ह्या गुरुजनांनी हे जे विषय समाजामध्ये पोहोचवले नाही का काय हा विषय आमच्या भावानी तर म्हशीची वेदना पण लिहिली नाही म्हशीची वेदना गोट्या तांदळाची कथा गजराच्या माध्यमातून बुवा आज गुणगेकर बुवा असतील कित्येक विषय आज लोकरे बुवा असतील आज दीपक चव्हाण भाऊ आपल्या घरात नाही आज नाही का आज त्या गुरुमाऊलीला चिरशांती लाभो अशी या भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रार्थना करतो पण अनेक विषय आज या गजराच्या माध्यमातून समाजामध्ये दिले का तर समाज प्रबोधन कशाला म्हणतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणून म्हणतोय बघा शेवटच्या चरणामध्ये